मी अनिल ठत्ते, बऱ्याच टी व्हीवर अनेक वाहिन्यांवर तुम्ही मला मुलाखती देताना पाहिलं असेल. आज मी प्रथमच मुलाखत घेणाऱ्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि ती मुलाखत मी घेतोय MKN चॅनलचे सर्वे सर्वा मोबिन शेख यांची. मला बऱ्याच दिवसापासून या तरुण मुलाबद्दल खूप कुतूहल वाटत होतं. एक अभ्यासू, सरळ सज्जन आणि काहीतरी एक प्रयोगशील ज्याला आपण म्हणतो अशा तऱ्हेचा हा तरुण एक चॅनल चालवतो, त्यासाठी रात्रंदिवस धडपडतो, खूप मेहनत करतो, हे सगळं पाहत असल्यामुळे मला खरं तर अशी मुलाखत घ्यायला आवडली असती की हा सगळा पसारा कसा उभा केला त्यांनी, कसं याच्या मागे त्यांचं नियोजन आहे, प्रयोजन आहे, काय रीतीने एक वेगळ्या प्रकारचं यश मिळवण्याच्या मार्गाने ते चाललेले आहेत. पण आज विषय आहे, निमित्त आहे हे निवडणुकांचं, तर त्यामुळे आज मला असं वाटतं की मी 70 आहे आणि ते ज्या वयामध्ये आहेत त्या वयाचे जास्तीत जास्त मतदार हे या देशामध्ये आहेत, तर त्या तरुण पिढीने या निकालाकडे कसं पाहिलं, त्या तरुण पिढीला या निकालाचं विश्लेषण कसं करा असं वाटतं, त्यांचे प्रतिनिधी म्हणजे MKN चे मोबिन शेख. त्यामुळे मोबिनना मी पहिला प्रश्न असा विचारतो की तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून आज ह्या ज्या काही घटना राष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय पातळीवर घडल्या त्याचं अनालिसिस किंवा विश्लेषण तुम्ही कसं करता? नमस्कार. पहिला प्रश्न जो अनिलजींनी मला विचारला आहे की तरुण पिढीनं आजचं जे इलेक्शनचं जे रिझल्ट आहे ते कशा पद्धतीने बघितलं, खरं तर हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं आजचे जे रिझल्ट आले ते तरुण पिढींचे विचारांमधनं आलेलेच हे आजचे रिझल्ट आहेत. म्हणजे हे भाजपाची जी पावती म्हणता येईल यशाची, ती तारुण्य जी आहेत त्यांनीच दिलेली पावती आहे मला असं वाटतं. खरं तर मध्ये राजकारणाचं खूप वेगळ्या पद्धतीने ध्रुवीकरण विरोधी पक्षाकडनं करण्यात आलं आणि विरोधी पक्षांना मध्ये भरपूर संधी अशी भेटली की त्यांना पार्टींना परत रिएस्टॅब्लिश करणं एवढं हार्ड नसतं गेलं, म्हणजे अगदी सोप्या रीतीनं ते त्यांचे पार्टी रिएस्टॅब्लिश करू शकले असते, पण त्यांनी कुठेतरी घाणेडी राजकारण करणे, जातीचं राजकारण, युवकांना जॉबचं राजकारण असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जी राजकारण युवकांना नको आहे, जी समस्या युवकांच्या डोळ्यासमोर नाही आहेत त्या आणून त्यांच्यासमोर उभं करून त्यांना एक पद्धतीने त्यांना डायव्हर्ट करण्याचं काम विरोधी पक्षकांनी यावेळेस केलं. म्हणजे त्यांची मला वाटतं विरोधी पक्षांनी त्यांची भूमिकाच व्यवस्थित त्यांना मांडती आला नाही आहे, म्हणून आज हा जो निकाल आहे तो निकाल अशा पद्धतीने वन साईड आलेला आहे, निकाल वन साईडच म्हणता येईल आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी की युवक हेच आज देशाचे सर्वे सर्व आहे. युवकांनी आजचं जी स्टेज आहे ते सगळे युवक मतदार जास्तीत जास्त मला वाटतं 65% युवक आहेत. आणि भाजपाने जे वेगवेगळे जसं फास्ट ऍक्शन्स GST घेतला असेल, नोटबंदी घेतला असेल, ह्या पाठीमागचे जे कारणं आहेत ती युवकांना समजली असेल. म्हणजे उगाच विरोधकांनी जो वाव उचलला, बाव केला वेगवेगळ्या पद्धतीने की हे सक्सेस झाले नाही, पण त्या पाठीमागचे वेगवेगळे मॉड्यूल असतील की प्रत्येकाला आता बी लावलं की रोप यायलाही वेळ लागतो, त्याला फुले यायला वेळ लागतात. आपण अगदी असं नाही की पावसाळ्यात बी लावलं आणि लगेचच झाड उगेल, फ्रूट येईल, त्याला फळं येतील, असं काही नसतंच. मग त्यामुळे प्रोसेस जी आहे ती समजण्यासाठी युवकांनी ती प्रॉपर पद्धतीने समजली आहे असं मला वाटतं. आणि विरोधकांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी की उगाचच आपण नसलेल्या गोष्टी राजकारण करून ते युवकांना भटकवण्याचं, जातीवादीचं जे राजकारण विरोधकांनी यावेळेस केलं, देशाचे जे PM आहेत त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले, मी सांगणार नाही वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप, इथे सगळ्यांनाच माहिती आहे. एकच मुद्दा जो कारण नसतानाही लावून धरण्यात आला, त्याचे अजून कोर्टात निकाल पेंडिंग असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, पण नको त्या गोष्टींकडे विरोधी पक्षकांनी हायलाईट केलं आणि जिथे ग्राउंड वर्क विरोधी पक्षकांनी जाऊन लोकांना भेटायला हवं होतं ते कुठेही केलेलं मला दिसत नाही. त्यामुळे खरं तर आज युवकांनी हे समजून घेतलंय की देशाला कोणत्या पार्टीची गरज आहे आणि कोणी परत राज्य करायला हवं, हे युवकांनी बघितलं. मी इथे पुढला प्रश्न असं विचारेन की ठीक आहे, आता निवडणूक हा विषय खरं तर संपलाय, कारण असं की निकाल लागलेले आहेत, मोदी सत्तेवर आलेले आहेत, मोदी पंतप्रधान होत आहेत, सगळं होत आहे. या सरकारने, नव्या येणाऱ्या सरकारने या तरुण पिढीचा प्रतिनिधी, माध्यमातला पण प्रतिनिधी, कारण मीडिया हा एक असं माध्यम आहे की चारी बाजूनी तुम्हाला फीडबॅक मिळत असतो, लोकांचं मनोगत काय आहे तुम्हाला जेवढं कळतं तेवढं दुसरं कोणालाही कळत नाही मीडियामधल्या माणसाला. तर या सरकारने प्रायोरिटीने, प्राधान्याने
हातात लगेच घेऊन रिझल्ट द्यावा असे तीन तरुणांचे प्रश्न कोणते वाटतात की ज्यामुळे तरुण वर्ग म्हणेल हा आम्ही याला मतं दिली ना वसूल, असे कोणते तीन प्रश्न वाटतात की ज्याला लगेच रिझल्ट या सरकारने दिला पाहिजे? खरं तर तरुणांना महत्वाचा आजचा हा प्रश्न आहे की तरुण आजची जी तरुणाची पिढी ही खूप वेगळी आहे. आजची तरुणाची पिढी अशी आहे की ती वैचारिक दृष्टिकोन ठेवणारी, म्हणजे दृढ वैचारिक दृष्टिकोन ठेवणारी ही आजची युवा पिढी आहे. आपण युवा पिढींना वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं असेल, पण आजच्या जी युगातली युवा पिढी आहे ती आधुनिक टेक्नॉलॉजी सोबत चालणारी युवा पिढी आहे. ते पुढचे 10 वर्षाचा विचार ठेवून चालणारी युवा पिढी आहे. खरं तर एज्युकेशनला ती महत्व देणारी युवा पिढी आहे. आणि आज खरं तर भारतात बघितलं तर एक जॉबचा प्रॉब्लेम आहे, आणि हा प्रॉब्लेम मुळातच कुठून याचं ओरिजिन झालंय आपण हे महत्वाचं, म्हणजे हे महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. ऍक्च्युली पुअर एज्युकेशन सिस्टीम्स आहेत जी प्रायव्हेट कॉलेजेस उभी केली आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज झाली आहेत प्रायव्हेट, मेडिकल कॉलेज झाली आहेत. ह्याचा कुठून ऍक्च्युली कॉलेजमधनं भेटणारं एज्युकेशन आणि तिथून ते क्वालिटी क्वांटिटिवली जी लोक निघतायत त्यांना पुरेसं तिथे जॉब आहेत. म्हणजे तुम्ही 4 विद्यार्थी शाळेतनं काढतायत आणि 4ही क्वालिटिवली ही निघली पाहिजे की त्यांना जॉब लगेच भेटला पाहिजे. त्यांना तेवढी कारखानदारी, आय टी पार्क्स, इलेक्ट्रॉनिक सेक्टर्स अवेलेबल पाहिजे आपल्याकडे, तर ती त्या प्रमाणात उत्पन्न झालेलं नाही. मला असं वाटतं की युवा पिढींचा पहिला हा प्रश्न असेल की त्यांचा हा जॉब आणि कॉलेज, म्हणजे त्यांचं शैक्षणिक जी हे असते सिस्टीम, एज्युकेशन सिस्टीम, ती खूप स्ट्रॉंग झाली पाहिजे. की मुळातच त्याला इंटर्नशिप हा जो पार्ट आपण म्हणतो की त्याला ट्रेनिंग जो पार्ट म्हणतो तो लागायला नाही पाहिजे. तो शिकला आहे कॉलेजचं 3 वर्षाचं 5 वर्षाचं त्याचं जे कार्यकाळ आहे ते त्याने प्रॉपर कम्प्लीट केलंय, चांगल्या पद्धतीने कम्प्लीट केलंय. ते कम्प्लीट झाल्यानंतर त्याला लगेचच पेशिप चालू झाली पाहिजे व तो स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. आजचा युवा, खरं तर मी माझ्याकडनं बघून असं म्हणतो की आजच्या युवकाला एक विचारसरणी आहे की तो विचार करतो मी घरून पैसे किती कमावू, म्हणजे त्याला असं वाटतं की मी सेल्फ इंडिपेंडंट हवं, सेल्फ डिपेंडंट हवायला पाहिजे. तो स्वतःवरती अवलंबून राहणारा स्वावलंबी, खरं तर स्वावलंबन हे युवकांचं आजचं ब्रीद आहे. मला असं वाटतं की त्यांचं शिक्षण जे आहे ते खूप शैक्षणिक व्यवस्था जी आहे ती चांगल्या पद्धतीने आजच्या सरकारने, नवी सरकार आहे त्यांनी व्यवस्थित केली पाहिजे. एक याच्यातला मुद्दा मी आणखीन वेगळा तुझ्याकडून समजून घेऊ इच्छेन की केंद्रात मोदींचं नेतृत्व आता प्रस्थापित झालं, आता विधानसभा निवडणूक आहे, बरोबर. तर फडणवीसांच्या नेतृत्वाकडे एक तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून तू कसं बघतो? अगदी खूप चांगला प्रश्न विचारला आहे अनिलजींनी. फडणवीस म्हणजे मला असं वाटतं की ते युवा पिढीला घेऊन चालणारे असे एक मुख्यमंत्री आहेत. कुठूनच त्यांना नाव ठेवायला जागा नाही मला असं वाटतं. प्रश्नात सगळे मला वाटतं संभ्रमित होतात की नाव ठेवायला जागा नाही, म्हणजे प्रत्येक त्यांची जी कूल स्ट्रॅटजीस्ट ते आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की फडणवीस हे कूल स्ट्रॅटजीस्ट आहेत. कधी ते रागात येऊन अतिशय विचारपूर्वक जाणीवपूर्वक ते प्रत्येक डिसिजन घेताना मला आजपर्यंत तरी दिसले. फडणवीस मला वाटतं की ते इट्स अ फिट फॉर 2019. बरोबर, जसं मोदीना पुन्हा केलं तसं फडणवीस अगदी अगदी आनंदाने पुन्हा तुमची पिढी. येस येस, माझ्याकडनं तर वेलकम आहे. आता या तरुण पिढीचा प्रतिनिधी जसा आहे तसा मीडियाचाही प्रतिनिधित्व आहे. मी तुला आले तरीच म्हणतो कारण तू मला आवडतोस एक छान मुलगा. तर मला सांग की मीडियानी जो रोल या लोकसभा इलेक्शन मध्ये घेतला, केला, प्ले केला, याबाबत तू संतुष्ट आहेस, असंतुष्ट आहेस, तुझ्या मनामध्ये काही सजेशन्स आहेत का, किंवा काही करायला हवं होतं मीडियानी आणि ते केलं नाही, किंवा जे नको होतं ते केलं, असं काही त्याचं काही या मीडियाला काही उद्देशून बोलता येईल का, तुला तुझं मनोगत सांगता येईल? कारण हे सगळ्या प्रोसेस रोज बघतोयस तू. अगदी बरोबर. कसं आहे, मीडियानं जे केलंय ते प्रत्येकाची विचारसरणी, संपादकाची विचारसरणी, त्यांचा त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. म्हणजे कोणी संतुष्ट असंतुष्ट हे नकोच मला वाटतं. संतुष्ट असंतुष्ट काय हे व्हायला पाहिजे होतं मीडियामध्ये या निवडणुकीत आणि नाही झालं, किंवा हे व्हायला नको होतं तरी झालं. अगदी बरोबर. काही गोष्टी अशा आहेत की मला वाटतं की ते हव्या पाहिजे होतं, पण त्या माझ्या दृष्टिकोनातनं ते मला हव्या आहेत.
इतर कोणत्या माध्यम आहेत ते त्या दृष्टिकोनातूनच मीडियामध्ये काय चुकलं, आपण नावं नको घेऊया, पण मीडियामध्ये ही गोष्ट आली नाही आवडली मला, असं असं काय? मला असं तर काही उदाहरण यावेळेला धार्मिक आणि जाती याच्यावर काही मीडियाने खूप भर दिला. मला असं वाटतं तुझ्यासारख्या सेक्युलर वृत्तीच्या आणि एक प्रकारचं ज्याला आपण म्हणू की जातीय आणि धार्मिक सलोख्याला नेहमी प्रमोट करणाऱ्या मुलाला ते नसेल आवडलं. नाही, अगदी त्या गोष्टी नकोच करायला होत्या मीडियाने. खरं तर जातीय गोष्टी, घरातल्या गोष्टी ते सर्वांसमोर मांडून नकोच या गोष्टी मला तर वाटतं मीडिया समोर. मीडिया हे लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, आपण इथे मुळातच माध्यम आहोत, ती लोकांची समस्या आपण मार्गी लावण्यासाठी आहोत. आपण इथे येऊन सर्वांचा संसार लोकांसमोर मांडायला ते कुठेतरी इनसिक्युरिटीज लोकांच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये आपण क्रिएट करतोय मला असं वाटतं. ऍक्च्युली तू म्हणतोयस तपर्यंत मी आता एवढे डिबेट्स पाहिलेले टीव्हीवर, पण खासगी आयुष्यामध्ये डोकावून तुम्ही राजकीय मूल्यमापन लोकांचं करू नका, हा एक अगदी नवा मुद्दा आहे तुझा, तो आतापर्यंत नाही आलेला. मला याच्या पुढे जाऊन एक असा मुद्दा तुझ्या पुढे मांडावा लागेल की आता समजा विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि हेच पक्ष आहेत आणि याच्यावरून साधारणतः असं दिसतंय की पुन्हा सरकार फडणवीसांचं येणार, तर या काळामध्ये विरोधी पक्षांनी कोणत्या मुद्द्यांवर जर भर दिला तर कदाचित विरोधी पक्षाची झालेली वाताहत थोडी कमी होईल, असे कोणते मुद्दे दिसतात की ज्याच्यावर विरोधी पक्षांनी लक्ष दिलं तर मिळेल त्यांना रिझल्ट चांगला? अगदी विरोधी पक्षकांना रिझल्ट घ्यायला वेळ फार तर जास्त लागणार नाही, पण त्यांनी त्यांच्या चुका ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. एकंदरीत विरोधी पक्षांना आपण गेल्या मागच्या काळात काय बघितलं, त्यांच्याकडे सत्ता नसतानाही विरोधी पक्ष असे वावरतात की ते सत्ताधारी आहेत. त्यांच्याकडे जो असणारा थांबवतो एवढा करता की परत मगाशी जसं तू घरातल्या फॅमिलीचा मुद्दा मांडलास की जो कोणी घेतलेला नव्हता, तसा हा आता तू जो मुद्दा मांडलायस हा परत महत्वाचा मुद्दा आहे या पद्धती बरोबर की नाही. विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागतात, आम्ही सत्तारूढ होत म्हणजे 5 वर्ष खरोखरच काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आपण सत्तेबाहेर पडलो ते मान्य करायलाच तयार नव्हते. मान्य करायला त्यांना म्हणजे त्याच थाटात वावरले सत्ता नसताना. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तीच गोष्ट त्यांना कुठेतरी ती आज घातक ठरली, म्हणजे ती घातपातच त्या गोष्टीमुळे त्यांचं झालं असं म्हणायला वावडं ठरणार नाही. आणि काँग्रेस असो राष्ट्रवादी असो पक्षांतर जी गटबाजी वेगवेगळे गट पडलेत ते कुठेतरी त्यांनी समजूत काढून एक लीडर जसं भाजपाने केलं की सेंट्रली एकच माणूस त्यांचा लीडर असणार, त्या पद्धतीने यांनी यांची कार्यशैली केली तर मला वाटत नाही की विरोधी पक्षांना सत्ता घ्यायला वेळ लागणार नाही. किंवा निदान आता झाली तेवढी वाताहत तरी होणार नाही, निदान विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व राहील. अगदी अगदी, आता मागे बघितलं विखे पाटलांनी जसं विरोधी पक्ष म्हणून 5 वर्ष मला वाटतं कोणताही स्टँड घेतलाच नाही, पण का घेतला नाही या पाठीमागचे कारण राहुल गांधींनी किंवा अशोक चव्हाणांनी समजून घेतले नाही नसावेतच मला असं वाटतं की त्यांनी कोणतेही कारण कधी कोणाला बसून समजून घेतले असतील. घटना घडली तिथे जाऊन त्यांनी अगदी तातडीनं भेट देणं हे विरोधी पक्षाचं काम असतं, कुठेही असं 5 वर्षात झालेलं मला दिसत नाहीये. मग अशोक चव्हाणांनी आज स्वतः ते पराभूत झाले म्हणजे ह्यावरनं बाकीच्यांनी काय आवडलं त्यांचं वागणं, आणि अगदी ते तिकीट घेतानाही ते स्वतः पुढे येत नव्हते. म्हणजे जर राजाच लढायला पुढे येणार नसेल तर सैनिक कसे येतील आणि प्रजाला विश्वास तरी कसा बसेल? एक वेगळा प्रश्न आहे आणि तो मी तुला एवढ्या करता विचारू इच्छितो की राहुल गांधीचा उदय आणि राहुल गांधीचं नेतृत्व मोदींसारख्या एका सिनियर चाणक्याच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये उभारून आला आणि पप्पू म्हणून ज्याची हेटाणी होत होती तो एक धुरंधर राजकारणी म्हणून उभा राहिला त्यांच्या समोर, अगदी त्याची अशी शोकांतिका झालेली एक तरुण पिढीचा प्रतिनिधी, कारण तोही तरुण पिढीचा प्रतिनिधी आहे. मोदी हा आमच्यापेक्षा थोडं मी 69 आहे तो 68 आहेत मोदी, म्हणजे तो आमच्या पिढीचे प्रतिनिधी येत आहे पण राहुल हा तुझ्या पिढीचा प्रतिनिधी आहे. तर त्याची अशी शोकांतिका झाली, ती का झाली आणि झाल्यामुळे काय भावना मनात वाईट वाटतंय का खूप की राहुलचा असं नको व्हायला आमच्या पिढीचा हा प्रतिनिधी असं काही वाटतंय? खरं तर मी पहिल्या मोदींबद्दल बोलतो, मोदी हे वयाने जर जास्त असतील पण त्यांची बुद्धी ही अगदी वया आमचे यंग जनरेशन सारखी त्यांची बुद्धी होतं त्यांचं. येस येस येस, अगदी अगदी. राहिली गोष्ट राहुल गांधींची की राहुल गांधी अगदी चाणक्य पद्धतीनेच ते पुढे आले, पण मला वाटतं की ग्राउंड वर्क जसे महाराष्ट्रामध्ये त्यांची सिस्टीम जी आहे ती डायग्राम आहे ती कुठेतरी चुकली आहे, मॅपिंग त्यांचं चुकलं आहे. जी नेते त्यांनी त्यांच्या पक्षात घ्यायला हवी होती ती कुठेतरी घेतली नाही आहे, त्यांचे ऑर्डर्स फॉलो झालेले नाही आहे.
राहुल गांधींनी मला वाटतं प्रयत्न केले नाही असा भाग नाहीये. चांगल्या पद्धतीने राहुल गांधींनी प्रयत्न केले आणि इव्हन ते आज येऊन प्रेस कॉन्फरन्सही घेतली. त्यांनी स्मृती इराणीला बेस्ट ऑफ लक हे बोललो. ही सर्वात मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की मनाचा मोठेपणा राहुल गांधींनी यावेळी दाखवला आहे. नक्कीच यंग आहेत आणि अपयशात ते शिकतील. होईल पुढे काहीतरी राहुल गांधींचं. यंग आहेत, अपयश येत असतं आणि त्यांनी पुढे चालू प्रश्न समजवून त्यावरती कार्य करत आहेत. जो जेव्हा ते राहुल गांधी परिपक्व होतील तेव्हा त्यांची सत्ता येईलच. प्रियंका फॅक्टर बद्दल काय वाटतं? प्रियंका फॅक्टर त्यांनी कुठेतरी एक वळण द्यायला बघितलं होतं की नाती आणि आजी असं काहीतरी लोकात एक भावनिक वळण गांधींशी साम्य. इंदिरा गांधींचं एक वळण. त्या प्रयत्न फसला असं वाटत? प्रयत्न फसला असं म्हणता येणार नाही मला, पण कुठेतरी त्यांचं एक भावनिक अपेक्षित यश त्यांना त्या प्रमाणात भेटलं नाही. आणि तो माहोल आहे बरोबर, माहोल तुम्ही बोललात, माहोल क्रिएट झाला नाही तो, पण प्रयत्न त्यांनी चांगले केलेत. आता आपण एमकेएन चॅनलचे जे प्रमुख संपादक आहेत आणि प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या, मोबिन शेख यांच्याशी. मला खूप आनंद झाला एक तरुण पिढीचं मनोगत समोर घ्या. माझी अशी इच्छा आहे की आपण एक मागच्या पिढीचा प्रतिनिधी आणि पुढच्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून जे करंट अफेअर्स आहेत, जे करंट टॉपिक्स आहेत, त्याच्यावर या दोन पिढीची मनोगत व्यक्त होतील अशा पद्धतीने आपण हा संवाद चालू ठेवला पाहिजे. फक्त पुढल्या वेळेला आपण एक काम करू, मी तुला प्रश्न विचारेन आणि तू मला प्रश्न विचारतील, म्हणजे या पिढीचा दृष्टिकोन आणि या पिढीचा दृष्टिकोन दोन्ही लोकांसमोर येतील आणि मला वाटतं लोकांना ते बघायला आवडेल. धन्यवाद. धन्यवाद.